प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, इतिहासाचं नवं प्रकरण ऐतिहासिक ठेव्यांचे जतन, त्यातल्या दुसऱ्या भागाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण ऐतिहासिक ठेव्याचे जतन यामध्ये काय काय अभ्यास केला, तर पहिल्या भागामध्ये जी इतिहासाची साधनं असतात त्या साधनांबाबत करावयाच्या कृती, आणि मग इतिहासाची जी साधनं आहेत, मग मौखिक साधनं आहेत, भौतिक साधनं आहेत, लिखित साधनं आहेत, त्या साधनांबाबत करावयाच्या कृती, ऐतिहासिक ठेवा जर जतन करायचं असेल तर त्याबाबत करावयाच्या कृती आणि त्याच्यासाठी उपयुक्त असणारं प्रशिक्षण, त्याची माहिती घेतली. कारण ऐतिहासिक ठेवा जो आहे ना, त्याचं जतन करण्यासाठी जे महत्वपूर्ण जे तीन घटक आहेत ना, मग त्या तीन घटकांमध्ये जसं संग्रहालय आहे ज्याला आपण म्युझियम म्हणतो, त्याचबरोबर अभिलेखागार आणि ग्रंथालय, हे तीन भाग महत्वाचे असतात जिथे आपण या ऐतिहासिक ठेव्याचं जतन करू शकतो. म्हणून जी इतिहासाची साधनं असतात जी आपल्या इतिहासकारांनी अथक परिश्रमाने प्रामुख्याने जतन करून ठेवलेली आहे, तर त्याबाबत आपल्याला काळजी घेणं गरजेचं असतं. त्यानंतर आपण पाश्चात्य देशामध्ये असणारे जे महत्वपूर्ण संग्रहालय होती, त्यामध्ये फ्रान्समध्ये असणारं लुरूव संग्रहालय, त्याचबरोबर लंडनमध्ये असणारं ब्रिटिश संग्रहालय, त्याचबरोबर अमेरिकेमध्ये असणारं नॅशनल हिस्ट्री ऑफ नॅचरल हिस्ट्री, हे वॉशिंग्टनमध्ये असणारं संग्रहालय, त्याचा आपण अभ्यास केला. त्याचबरोबर आपण भारतातल्या महत्वपूर्ण संग्रहालयांची माहिती घेतली, आणि अखेरच्या भागामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई या संग्रहालयाची माहिती आपण घेतली. म्हणजे 1998 पासून ते नामकरण झालेले, अर्थात छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय हे 1904 साली त्याची त्या संग्रहालयाची स्थापना झाली होती, आणि नंतर मग 98 साली त्याला नामकरण करण्यात आलं. तिथे अनेक महत्वपूर्ण पुरावस्तूंचं संग्रह आपल्याला बघावयास मिळतो. आता आपल्याला ऐतिहासिक ठेव्याचं जर जतन करायचं असेल तर त्याकरता मी सांगितलं महत्वाचं काय असतं, ग्रंथालय महत्वाचे असतात, अभिलेखागार महत्वाचे असतात, आणि संग्रहालय महत्वाचे असतात. तर संग्रहालयाचा तर अभ्यास आपण केला, आता आपल्याला अभ्यास करायचा आहे ऐतिहासिक ठेव्याचं जतन करणाऱ्या ग्रंथालयाचा आणि अभिलेखागारांचा, हा अभ्यास आपल्याला करायचा आहे. मग आता पहिलाच मुद्दा आपण अभ्यासूया, तो म्हणजे ग्रंथालय. मग ग्रंथालयाची कामं कोणकोणती आहे ही गोष्ट लक्षात घ्या. आता पहिला मुद्दा की ग्रंथालय ही जी असतात ती ज्ञानाची आणि माहितीची भांडारघर असतात, जिथे तुम्हाला विपुल प्रमाणामध्ये साहित्य ग्रंथ वाचावयास मिळतात. म्हणून ग्रंथालय ही ज्ञानाची आणि माहितीची भांडार घर असतात. आणि मग ग्रंथालयाच्या दृष्टिकोनातून विचार जर केला तर ग्रंथालय शास्त्राचा, ग्रंथालय शास्त्राचा, व्यवस्थापन शास्त्र, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण शास्त्र यासारख्या विषयांशी निकटचा संबंध आहे. कोणत्या विषयांशी निकटचा संबंध आहे ग्रंथालय शास्त्राचा, तर पहिली गोष्ट सांगितली मी व्यवस्थापन शास्त्र, दुसरी सांगितली माहिती तंत्रज्ञान, आणि तिसरं सांगितलं शिक्षण शास्त्र, या विषयांशी निकटचा संबंध आहे. आता ग्रंथालयामध्ये कोणती कामं करावी लागतात आपल्याला ऐतिहासिक ठेव्याचं जतन करायचे, मग ग्रंथालय ही जर ज्ञानाची माहितीची महत्वपूर्ण साधनं आहे तर भांडारघर आहे, तर त्याकरता कोणती कामं ग्रंथालयामध्ये करावी लागतात, तर त्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट ग्रंथांचं संकलन. त्या ग्रंथालयामध्ये
ग्रंथ मिळवणं, त्याचं संकलन करणं, त्याचबरोबर त्याचं पद्धतशीर आयोजन करणं दुसरं महत्त्वाचं काम. तिसरी गोष्ट ग्रंथांचं जतन करणं आणि संवर्धन करणं. त्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध असणारी जे ग्रंथ आहेत त्याचं जतन केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे. त्याचबरोबर त्या ग्रंथालयामध्ये असणारे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांच्या माहितींच्या स्रोतांचं प्रसारण व्हावं असं महत्त्वपूर्ण काम त्या ग्रंथालयामध्ये करावं लागतं. आणि म्हणून आता अलीकडे आपण बघतोय की अलीकडे जी ग्रंथालय आहे ही ग्रंथालय अद्यावत अशा संगणक प्रणालीनं जोडल्या गेलेली प्रामुख्याने आहे. आणि मग ग्रंथालयाचं अजून एक महत्वाचं काम आहे की वाचकांना किंवा जे संशोधक असतील त्यांना हवे ते ग्रंथ प्रामुख्याने उपलब्ध करून देणे, नेमके ग्रंथ उपलब्ध करून देणे हा भाग या ग्रंथालय व्यवस्थापनामध्ये अत्यंत महत्वाचा असतो. म्हणजे जिथे जिथे लायब्ररी आहे त्या लायब्ररीमध्ये जो कोणी वाचक येईल त्या वाचकाला त्याला अभिप्रेत असणारे त्याच्या विषयाचे जे महत्वपूर्ण ग्रंथ असतात ते नेमकेपणाने उपलब्ध करून देणं हे सुद्धा ग्रंथालय व्यवस्थापनातलं महत्वाचं काम प्रामुख्याने असतं. मग आता याच्यात बघा, मग आता आपल्या आपण जर विचार केला तर प्राचीन ऐतिहासिक खेळामध्ये जर विचार केला तर आपण प्राचीन परंपरेपासून त्याचा विचार करतोय, तर सर्वाधिक प्राचीन ग्रंथालय कोणती असा जर प्रश्न आला तर मग सर्वाधिक प्राचीन ग्रंथालयामध्ये पहिलं ग्रंथालय आहे तक्षशिला विद्यापीठामधलं. आता तक्षशिला विद्यापीठ हे इसवी सन पूर्व 5व्या शतकातलं, तर त्याचा कालखंड एकूण बघा इसवी सन 5व्या शतकापर्यंत म्हणजे जवळजवळ 1000 वर्षापर्यंत हे तक्षशिला विद्यापीठातलं ग्रंथालय होत. म्हणजे इसवी सन पूर्व 5व्या शतकापासून तर इसवी सन 5व्या शतकापर्यंत म्हणजे थोडक्यात 1500 वर्षापूर्वी च असणारे हे सर्वात प्राचीन असं ग्रंथालय. दुसरं ग्रंथालय म्हणजे मेसोपोटेमिया म्हणजे इसवी सन 7व्या शतकामध्ये मेसोपोटेमियामध्ये असणारं असिरियन साम्राज्य, इसवी सन 7व्या शतकामध्ये मेसोपोटेमियातील असिरियन साम्राज्य, या साम्राज्यामध्ये एक प्राचीन ग्रंथालय होतं जे ग्रंथालय सम्राट असुरबाणीपाल ग्रंथालय म्हणून ओळखलं जातं. म्हणजे सम्राट असुरबाणीपाल ग्रंथालय हे दुसरं महत्वाचं प्राचीन असं ग्रंथालय जे इसवी सन पूर्व 7व्या शतकातलं म्हणजे अगदी तक्षशिला विद्यापीठाच्या अगोदरचं असणारे हे ग्रंथालय इसवी सन पूर्वचा. मी सुरुवातीला इसवी सन म्हटलो ना, माफ करा, इसवी सन पूर्व 7व्या शतकातलं असणारे हे सम्राट असुरबाणीपाल ग्रंथालय. त्याच्यानंतर इसवी सन पूर्व 4व्या शतकामध्ये इजिप्त मध्ये असणारं हे एक महत्वपूर्ण ग्रंथालय, इसवी सन पूर्व 4व्या शतकामध्ये असणारं अलेक्झांड्रिया ग्रंथालय. तर हे प्राचीन इतिहासामध्ये सर्वात महत्वपूर्ण असणारे ग्रंथालय. नीट लक्षात ठेवता येईल, पहिलं काय सांगितलं मी, तक्षशिला विद्यापीठातील ग्रंथालय इसवी सन पूर्व 5व्या शतकापासून इसवी सन 5व्या शतकापर्यंत असणार. दुसरं सांगितलं मी, इसवी सन पूर्व 7व्या शतकामध्ये असणार सम्राट असुरबाणीपाल ग्रंथालय आणि इसवी सन पूर्व 4व्या शतकामध्ये असणार अलेक्झांड्रिया ग्रंथालय जे इजिप्त देशामध्ये आहे. आणि आता आपण मध्ययुगामध्ये असणार आपल्या भारतातलं हे एक महत्वपूर्ण ग्रंथालय ज्याचा आता आपण विचार करू, त्या ग्रंथालयाचं नाव आहे सरस्वती महाल ग्रंथालय. नाव आहे
सरस्वती महाल ग्रंथालय. तर हे जे ग्रंथालय आहे ते भारतामध्ये असणारे हे जे तमिळनाडू राज्य आहे त्यातल्या तंजावर या ठिकाणी आहे. इसवी सन 16व्या 17व्या शतकामध्ये नायक नावाचे राजे जे होते या नायक नावाच्या राजांनी हे सरस्वती महाल ग्रंथालय बांधलं. कधी 16व्या 17व्या शतकामध्ये इथे नायक नावाचे राजे होते त्यांनी हे सरस्वती महाल ग्रंथालय तंजावर या ठिकाणी बांधलं. पुढे काय झालं, इसवी सन 1675 साली व्यंकोजी राजे भोसलेंनी तंजावर जिंकलं. आता व्यंकोजी राजे भोसले कोण, छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ. तर व्यंकोजी राजे भोसलेंनी हे 1675 साली तंजावर जिंकून घेतलं आणि ते जिंकल्यानंतर तिथं आपलं स्वतःचं स्वतंत्र राज्य निर्माण केलं. आणि मग व्यंकोजी राजांनी आणि पुढे त्यांच्या पुढच्या वंशजांनी या ग्रंथालयाला अधिकाधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्या वंशजांमध्ये सर्वोजी राजे भोसले पुढचे जे वंशज आहे व्यंकोजी राजेंचे त्यांचं नाव आहे सर्वोजी राजे भोसले यांनी या ग्रंथालयाला अधिकाधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे या ग्रंथालयाच्या जडणघडणीमध्ये सर्वोजी राजे भोसले यांचा महत्वाचा वाटा आहे. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ 1918 साली या ग्रंथालयाला नाव देण्यात आलं की सर्वोजी भोसले ग्रंथालय. तर असं हे मध्ययुगामध्ये निर्माण झालेलं महत्वपूर्ण ग्रंथालय. या ग्रंथालयामध्ये जवळजवळ 49,000 ग्रंथ आहे. म्हणजे विचार करा की 16व्या 17व्या शतकापासून समृद्ध असणारे हे जे ग्रंथालय आहे त्यामुळे आपल्याला मध्ययुगाचा तत्कालीन इतिहास समजण्यासाठी फार मोठी मदत मिळते. आता हे झालं तुम्हाला सांगितलेलं म्हणजे प्राचीन ग्रंथालय, मध्ययुगातलं ग्रंथालय. मग आता आधुनिक कालखंड त्यातल्या ग्रंथालयाचा विचार करू. आपण क्रमांबरोबर अभ्यास करतोय, क्रमांबरोबर लक्षात ठेवला ना की अगदी सहज लक्षात राहत. मग आता बघा भारतातील सध्याची ग्रंथालय, आता भारतातील जी मोठी ग्रंथालय. आता आपण बघतो की वाचन चळवळ तर तशी खूप डेव्हलप झालेली, प्रत्येक शाळेमध्ये सुद्धा ग्रंथालय असतं, कॉलेज महाविद्यालयांमध्ये सुद्धा ग्रंथालय असतात. जिथे जिथे वेगवेगळे अभ्यासक्रम शिकवले जातात तिथं ती ती ग्रंथालय असतात. पण ही म्हणजे ऐतिहासिक ठेव्याचं जतन करणारी महत्वपूर्ण ग्रंथालय, ही गोष्ट खास करून लक्षात घ्या. तर भारतातली सध्याची असणारी महत्वपूर्ण ग्रंथालय अचूक जोड्या लक्षात ठेवायच्या, हा बरोबर व्यवस्थित. तर पहिलं आहे नॅशनल लायब्ररी. लायब्ररी म्हणजेच ग्रंथालय. नॅशनल लायब्ररी कोलकाता, नॅशनल राष्ट्रीय नाही म्हणायचं, जे नाव आहे तेच. नाही तर तुम्ही समानार्थी वेगळं नाव लिहिण्याचा प्रयत्न कराल मग तो दचा माव होऊन जाईल. जे नाव आहे ते नाव आहे नॅशनल लायब्ररी कोलकाता. त्याच्यानंतर नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी. नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी जे दिल्लीला आहे. तिसरं आहे ते म्हणजे स्टेट सेंट्रल लायब्ररी. स्टेट सेंट्रल लायब्ररी हैदराबाद. त्याच्यानंतर लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी व डेव्हिड ससून लायब्ररी. लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी व डेव्हिड ससून लायब्ररी मुंबई ही आपल्या भारतातली सध्याची महत्वपूर्ण ग्रंथालय आहे. जिथे आपले जुने ग्रंथ या ऐतिहासिक ठेव्याचं जतन केलं जातं. तर त्या दृष्टिकोनातून आपण इथपर्यंत ग्रंथालयाची कामं बघितली. ग्रंथालयामध्ये प्राचीन ग्रंथालय, मध्ययुगीन ग्रंथालय आणि सध्याची असणारी ग्रंथालय म्हणजे आधुनिक ग्रंथालय. या तीनही प्रकाराचा ग्रंथालयाच्या संदर्भात आपण या ठिकाणी विचार केला आहे. तर ऐतिहासिक ठेव्याच्या जतनामध्ये
जसं संग्रहालय खूप महत्त्वाचं असतं तसंच ग्रंथालय सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. आता आपल्याला पुढच्या मुद्द्याकडे जायचंय, तो म्हणजे अभिलेखागारे. अभिलेखागारे, आता अभिलेखागारांचं जर विचार या ठिकाणी करायचा झाला तर अभिलेखागाराचं व्यवस्थापन. आता अभिलेखागार म्हणजे काय? ज्या ठिकाणी ऐतिहासिक दस्तऐवजांचं जतन आणि संवर्धन केलं जातं, जिथे जपून ठेवलेले असतात, त्याची काळजी घेतली जाते, त्याला आपण अभिलेखागार असं म्हणतो. ऐतिहासिक दस्तऐवज म्हणजे कोणत्याही प्रकारचे असतील, तर हे जे अभिलेखागार असतात हे व्यवस्थापन व तांत्रिक दृष्ट्या ग्रंथालय व्यवस्थापनाचंच एक अंग आहे. अभिलेखागार सुद्धा काय आहे की ते ग्रंथालय शास्त्राचंच एक महत्वपूर्ण अंग आहे. टेक्निकल जर बघितलं आपण आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जर बघितलं, व्यवस्थापन तांत्रिक दृष्ट्या त्याचंच महत्वाचं अंग आहे. कारण अभिलेखागारामध्ये असणारी जी महत्वाची कागदपत्र असतात, त्या कागदपत्रांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल न करता ती सुरक्षित ठेवणं. अभिलेखागारामध्ये जे ऐतिहासिक दस्तऐवज असतात, जे डॉक्युमेंट्स, जे कागदपत्र असतात, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल न करता ती सुरक्षित ठेवणं हे अभिलेखागाराचं महत्वाचं काम आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कागदपत्रांची सूची तयार करणं, जे कागदपत्र आहे त्यांची सूची तयार करणं. आणि पुढची महत्वाची गोष्ट आहे, जे नागरिक असतील, संशोधक असतील, त्या संशोधकांना हवी ती कागदपत्र उपलब्ध करून देणं हेही अभिलेखागाराचं महत्वाचं काम प्रामुख्याने आहे. आणि त्याचबरोबर संपूर्ण व्यवस्थापन, अभिलेखागाराचं जे संपूर्ण व्यवस्थापन आहे ते संपूर्ण व्यवस्थापन संगणकीय प्रणालीशी जोडणं आणि प्रमुख म्हणून ही महत्वाची कामं अभिलेखागारामध्ये केली जात असतात. आता अभिलेखागारामध्ये ठेवलेली जी कागदपत्र असतात त्यामध्ये कोणताही बदल केला जात नसल्यामुळं ही जी कागदपत्र असतात ही अत्यंत विश्वसनीय मानली जातात. आणि म्हणून ऐतिहासिक संशोधनाच्या दृष्टिकोनातून अभिलेखागारामध्ये असणारी जी कागदपत्र असतात ती अत्यंत महत्वपूर्ण असतात. मग आता त्या दृष्टिकोनातून अभिलेखागारातली कामं बघितली. आता अभिलेखागाराच्या बाबतीत आपण जर हा मुद्दा बघितला की भारतातील पहिलं अभिलेखागार कोणतं, तर भारतामध्ये असणारं जे पहिलं अभिलेखागार आहे त्या अभिलेखागाराची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर भारतामधलं पहिलं सरकारी अभिलेखागार इसवी सन 1891 साली कोलकाता या ठिकाणी स्थापन झालं, ज्याचं नाव होतं इम्पीरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट. 1891 साली भारतातलं पहिलं सरकारी अभिलेखागार कोलकाता या ठिकाणी स्थापन झालं, ज्याचं नाव होतं इम्पीरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट असं नाव प्रामुख्याने होतं. आणि मग हे अभिलेखागार 1911 साली दिल्लीमध्ये आणलं गेलं. भारतातलं हे पहिलं सरकारी अभिलेखागार ते 1911 साली दिल्लीमध्ये आणलं गेलं. आणि विशेष म्हणजे इसवी सन 1998 साली आपल्या भारताचे त्यावेळेचे जे राष्ट्रपती होते त्यांचं नाव होतं KR नारायणन. तर या राष्ट्रपतींनी याला राष्ट्रीय अभिलेखागार म्हणून मान्यता दिली आणि त्यांनी ते जनतेसाठी खुलं केलं 1998 साली. हे या अभिलेखागाराला राष्ट्रीय अभिलेखागार म्हणून त्यांनी ते जनतेसाठी खुलं केलं 1998 मध्ये. आणि म्हणून ही जे अभिलेखागार आहे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत असणारं हे एक महत्वपूर्ण खातं प्रामुख्याने आहे. आणि मग या भारतातल्या अभिलेखागारामध्ये, भारतातलं हे जे पहिलं अभिलेखागार आहे, या अभिलेखागारामध्ये इसवी सन 1748 पासूनची कागदपत्र आहे. कोणती कोणती? अगदी इंग्रजी, फारसी,
अरबी, संस्कृत, उर्दू, मोडी लिपी या सर्व लिपींची सर्व भाषांमध्ये असणारी कागदपत्र या आपल्या भारताच्या पहिल्या संग्रहालयामध्ये आहेत. आणि ही जी कागदपत्र आहे ही कागदपत्र प्रामुख्याने यांचं एकूण वर्गीकरण या चार भागांमध्ये केलेलं आहे. जी कागदपत्र या अभिलेखागारात आहे त्याचं चार प्रकारांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. त्यातलं पहिलं म्हणजे सार्वजनिक कागदपत्र, दुसरं म्हणजे प्राच्य विद्याविषयक कागदपत्र, त्यानंतर हस्तलिखिते आणि खाजगी कागदपत्रे. अशा पद्धतीनं ही कागदपत्र ह्या आपल्या महत्वपूर्ण अशा भारताच्या पहिल्या अभिलेखागारामध्ये प्रामुख्याने आहे. आता हे भारताचा विचार केला आपण, आता अन्य अभिलेखागार. तसं बघा प्रत्येक राज्यामध्ये त्या राज्याची पण स्वतंत्र अभिलेखागार असतात. तसं आता आपण इथे महाराष्ट्राच्या बाबतीत विचार करूया. महाराष्ट्रामध्ये असणारी जी अभिलेखागार आहे ती आहे मुंबईला आहे, पुण्याला आहे, कोल्हापूरला आहे, औरंगाबाद या ठिकाणी आहे आणि नागपूर या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील अभिलेखागार त्याचं संकल्पचित्र आपल्याला काढता आलं पाहिजे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नागपूर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असणारी अभिलेखागार आहे. त्यातलं पुण्याचं जे अभिलेखागार आहे पुण्याचं, पुणे या ठिकाणी असणारं अभिलेखागार आहे. या अभिलेखागारामध्ये मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित 5 कोटी मोडी लिपीतील कागदपत्र आहेत. म्हणजे विशेष की नाही, आपल्याला मराठ्यांच्या इतिहासाबद्दल प्रचंड आपुलकी आहे कारण आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्रातले ते मराठे. तर मराठ्यांच्या इतिहासासंबंधी असणारी जवळजवळ मोडी लिपीतली 5 कोटी कागदपत्र या पुण्याच्या अभिलेखागारामध्ये आहेत, ज्याला पेशवे दप्तर म्हणून ओळखलं जातं, ज्याला पेशवे दप्तर म्हणून ओळखलं जातं. तर आपल्या महाराष्ट्रातलं हे अतिशय महत्वपूर्ण असणार असं अभिलेखागार आहेत. आता आपल्याला वेगळ्या मुद्द्याकडे जायचं आहे. तो मुद्दा जो प्रामुख्याने ग्रंथालयाशी संबंधित असलेला आपल्याला दिसून येतो ते म्हणजे कोश वाङ्मय, कोश साहित्य ज्याला आपण म्हणूया. कोश म्हणजे काय? आता आपल्याला कोशांचाच पूर्ण विचार यानंतर करायचा आहे. कोश म्हणजे काय? तर शब्दांचा, विविध माहितीचा व ज्ञानाचा केलेला पद्धतशीर संग्रह म्हणजे कोश होय. काय व्याख्या सांगितली मी? कोश म्हणजे शब्दांचा, विविध माहितीचा व ज्ञानाचा केलेला पद्धतशीर संग्रह म्हणजे प्रामुख्याने कोश होय. आता हे जे कोश असतात या कोशांमध्ये विविध प्रकारच्या ज्ञानाचं संकलन आणि व्यवस्थित मांडणी केलेली असते. कोशांमध्ये विविध प्रकारच्या ज्ञानाचं त्याचबरोबर माहितीचं संकलन केलेलं असतं आणि उपलब्ध ज्ञानाचं व्यवस्थापन आणि सुलभ रीतीनं त्याची होणारी उपलब्धी हे कोशाचं उद्दिष्ट असतं. कोशाचं मेन उद्दिष्ट काय असतं? तर ज्ञानाचं व्यवस्थापन आणि सुलभ रीतीनं उपलब्धी, पटकन आपल्याला त्यातली माहिती उपलब्ध होते, हेच कोशाचं उद्दिष्ट असतं. मग प्रश्न तोच येतो की आपल्याला कोशांची का आवश्यकता आहे, कशासाठी कोशांची आपल्याला आवश्यकता आहे? तर सर्वात पहिली गोष्ट, कोशामुळं असणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान वाचकापर्यंत पोहोचवलं जातं. कोशामुळे वाचकापर्यंत ज्ञान पोहोचवलं जातं हे पहिलं. त्यामुळं कोशांची आवश्यकता आहे कारण वाचकाला ज्ञान मिळतं. दुसरी गोष्ट म्हणजे कोश वाचकाची जिज्ञासा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. वाचकाला ज्या गोष्टीचं ज्ञान अभिप्रेत असतं त्याला त्याची जी जिज्ञासा असते ते ज्ञान मिळवण्याची, त्याची ती जिज्ञासा पूर्ण करण्याचं काम कोश करतात, म्हणून कोशांची आवश्यकता आहे. तिसरी गोष्ट म्हणजे वाचकाच्या मुद्द्यांचा
आणि वाचकाच्या ज्या काही समस्या असतात त्या समस्यांचा उलगडा कोशामुळे होतो, म्हणून कोशांची आवश्यकता आहे. तिसरी गोष्ट, जो कोणी वाचक असेल किंवा अभ्यासक असेल त्या अभ्यासकाला ज्ञानाचा पूर्व संग्रह उपलब्ध करून देऊन त्यात अधिक भर घालण्याची, संशोधन करण्याची प्रेरणा या कोशांमुळे होते. म्हणजे जो कोणी अभ्यासक असेल, जो कोणी वाचक असेल, त्याला अधिक संशोधन करण्याची प्रेरणा या कोशांमुळे मिळते, म्हणून कोश आवश्यक प्रामुख्याने आहे. आणि इथे अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की कोश हे राष्ट्राच्या सांस्कृतिक बौद्धिक प्रगतीचे प्रतीक असतात. हे विधान बरोबर आहे. कोश काय असतात? राष्ट्राच्या बौद्धिक आणि सांस्कृतिक प्रगतीचे प्रतीक असतात. आणि प्रतीक असतात कारण का? त्या राष्ट्रातले लोक किती कोश वाचतात, त्यांनी त्यातून किती ज्ञान आत्मसात केलं, किती माहिती मिळवली, किती संशोधन केली, त्याचा किती फायदा झाला लोकांना, ही गोष्ट म्हणजे त्या राष्ट्रातल्या लोकांची बौद्धिक पातळी पण कळते आणि त्या लोक कोश कसा वापरतात त्यावरून त्यांची संस्कृती पण कळते. आणि म्हणून समाजाच्या गरजेनुसार हे कोश तयार केले जातात. जशी लोकांची गरज असेल त्यानुसार कोश तयार केले जात असतात. तर या कोशांची काही वैशिष्ट्य आहे. तर कोशांचं खास वैशिष्ट्य म्हणजे पहिलं वैशिष्ट्य अचूकता. नीट लक्षात घ्या, हे संकल्पचित्र काढताना पाहिजे अचूकता, चूक अजिबात नाही. दुसरी गोष्ट नेमकेपणा. तिसरी गोष्ट वस्तुनिष्ठता. चौथी गोष्ट बांधीवपणा. आणि पाचवं वैशिष्ट्य आहे अद्ययावतता. अचूकता, नेमकेपणा, वस्तुनिष्ठता, बांधीवपणा आणि अद्ययावतता ही कोशांची काही खास महत्वपूर्ण वैशिष्ट्य प्रामुख्याने आहे. मग कोशांचं स्वरूप आता सर्व कसं असतं? कोशांचं स्वरूप तर जे काही कोश तयार होतात ते कोश प्रामुख्याने म्हणजे त्या कोशांची जी रचना असते ती आकार विल्ले म्हणजेच वर्णक्रमानुसार केलेली असते. आकार विल्लेनुसार कोशांची रचना असते म्हणजेच वर्णक्रमानुसार रचना असते. प्रत्येक कोशाची निर्मिती निवडलेल्या विषयानुरूप होते, त्यामुळं कोशांचे विषयानुरूप प्रकार केले जातात. म्हणजे वेगवेगळ्या विषयानुसार प्रामुख्याने कोश तयार केले जातात. कोशांमध्ये महत्वाच्या घटना असतील, संज्ञा असतील, संकल्पना असतील व व्यक्ती असेल, या सर्व घटकांची माहिती कोशांमध्ये दिलेली असते. संज्ञा, संकल्पना, व्यक्ती यांची माहिती त्यामध्ये दिलेली असते. आणि त्याचबरोबर वाचकाची सोय आणि माहिती शोधण्याची सोय व्हावी म्हणून शेवटी सूची दिलेली असते. वाचकाची सोय व्हावी, त्याचबरोबर त्याला माहिती शोधण्याची सोय व्हावी म्हणून शेवट सूची पण दिलेली असते. आणि असे हे जे कोश असतात हे कोश तज्ज्ञ लोकांच्या मदतीनं तयार केले जात असतात. तर ते या कोशांचे एकूण चार प्रकारांमध्ये वर्गीकरण करता येतं. कोशांचे जे प्रकार आहेत ते आपण दुसऱ्या भागात बघणार आहोत, पण कोशांच्या प्रकारांचं चार गटांमध्ये वर्गीकरण करता येतं. त्यातला पहिला म्हणजे शब्दकोश, दुसरा म्हणजे विश्वकोश, तिसरा म्हणजे कोश सदृश वाङ्मय आणि चौथं म्हणजे सूची वाङ्मय. या चार प्रकारांमध्ये वर्गीकरण करता येतं. त्यातला पहिला बघूया शब्दकोश. तर कोशांचा हा जो पहिला प्रकार आहे, तर शब्दकोशामध्ये नेमकं काय असतं? तर शब्दकोशामध्ये अनेक विविध शब्दांचा संग्रह, अनेक शब्दांचा संग्रह, त्यांचा अर्थ दिलेला असतो. अनेक शब्दांचा संग्रह, त्यांचा अर्थ दिलेला असतो. दुसरी गोष्ट म्हणजे प्रतिशब्द आणि पर्यायी शब्द दिलेले असतात, म्हणजे थोडक्यात समानार्थी शब्द दिलेले असतात. तिसरी गोष्ट म्हणजे शब्दांची व्युत्पत्ती, त्याचबरोबर व्याकरण दिलेलं असतं. शब्दकोशामध्ये
शब्दांची व्युत्पत्ती व व्याकरण दिलेलं असतं. आणि प्रामुख्याने या दृष्टिकोनातून शब्दकोशाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्या प्रकारांमध्ये पहिला प्रकार आहे सर्वसंग्राहक शब्दकोश, दुसरा आहे व्युत्पत्ती कोश, तिसरा आहे विशिष्ट विषयावर आधारित कोश, चौथा आहे परिभाषा कोश, पाचवा आहे समानार्थी व विरुद्धार्थी शब्दकोश, पुढचा आहे म्हणी वाक्प्रचार संग्रह कोश. असे शब्दकोशाचे विविध प्रकार आहेत. म्हणजे एकच घटक घेतला तर त्यामध्ये किती प्रकार आहे हे पण आपल्या लक्षात येतं. त्याच्यानंतर दुसरं आहे विश्वकोश. विश्वकोश आणि विश्वकोशाबद्दलची माहिती घेताना लक्षात घ्या की ज्ञान आणि विज्ञान, ज्ञान विज्ञानाची अद्ययावत माहिती सार रूपानं विश्वकोशामध्ये एकत्र दिलेली असते. ज्ञान आणि विज्ञान सर्व प्रकारची माहिती सार रूपानं म्हणजे थोडक्यात विश्वकोशामध्ये दिलेली असते. म्हणून विश्वकोश हे ज्ञान संग्रहाचे किंवा ज्ञान प्रसाराचं मुख्य साधन मानलं जातं. म्हणजे कोणत्याही प्रकारचं ज्ञान असो विज्ञान असो त्याची थोडक्यात माहिती सार रूपानं माहिती विश्वकोशामध्ये दिली जाते. म्हणून ते ज्ञान प्रसाराचं त्याचबरोबर ज्ञान संग्रहाचं मुख्य साधन ओळखला जातं. आता विश्वकोशाचे सुद्धा दोन असे प्रकार पडतात, त्याच्यामध्ये सर्वसंग्राहक आणि विशिष्ट विषयपर असे दोन प्रकार विश्वकोशाचे पडतात. सर्वसंग्राहक आणि विशिष्ट विषयपर जसं एन्सायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका, त्याचबरोबर विकिपीडिया, त्याचबरोबर महाराष्ट्रीय ज्ञानकोश, मराठी विश्वकोश हे सर्वसंग्राहक प्रकारचे विश्वकोश आहे. एन्सायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका, विकिपीडिया, महाराष्ट्रीय ज्ञानकोश, मराठी विश्वकोश हे सर्वसंग्राहक प्रकारचे विश्वकोश आहे. तर विशिष्ट विषयाला वाहून घेतलेल्या विश्वकोशांमध्ये जसं भारतीय संस्कृती कोश आहे, व्यायाम ज्ञानकोश प्रामुख्याने आहे त्याचा समावेश होतो. तिसरा प्रकार आहे कोश सदृश वाङ्मय म्हणजे साहित्य. तर यामध्ये एखाद्या विषयाचा एखाद्या विषयाची समग्र मांडणी यामध्ये केलेली असते आणि मग त्या दृष्टिकोनातून विशिष्ट विषयानुसार तज्ञ व्यक्तीकडून या पद्धतीचे कोश तयार करून घेतले जातात. जसं आपल्या महाराष्ट्र जीवन खंड एक आणि दोन, त्याचबरोबर शहर पुणे खंड एक आणि दोन, त्याचबरोबर मनोरमा टाइम्स ऑफ इंडियाच्या माध्यमातून निर्माण झालेला इयरबुक यासारखे जे कोश आहे ते कोश सदृश वाङ्मयामध्ये मोडतात. आणि शेवटचा कोश आहे तो म्हणजे चौथा प्रकार, तो म्हणजे सूची वाङ्मय. आता ग्रंथाच्या जेही ग्रंथ असतात त्या ग्रंथांच्या अखेरीस दिलेली त्या ग्रंथामध्ये असणारी व्यक्ती असेल, विषय असेल, स्थळ असतील, ग्रंथ असेल यांची यादी, शब्द यांच्या याद्यांना आपण सूची म्हणतो. याला सूची म्हणतो. सूची जी दिलेली असते ती आकार विलेनुसार म्हणजे वर्णक्रमानुसार शक्यतो ती दिलेली असते, त्यामुळे ती वाचकांना मोठ्या प्रमाणात मदत करणारी असते. याचं उदाहरणच घ्यायचं झालं तर मराठी नियतकालिकांची दाते यांनी सिद्ध केलेली सूची, मराठी नियतकालिकांची दाते यांनी केलेली सूची यामध्ये समावेश होतो. तर इथपर्यंत आपण कोशांच्या प्रकारांपर्यंत अभ्यास केला. म्हणजे या दुसऱ्या भागामध्ये आपण ग्रंथालय अभिलेखागारांचा विचार करतोय. मग पहिल्यांदा आपण ग्रंथालयाचा विचार केला, ग्रंथालयाची कामं बघितली, सर्वाधिक प्राचीन ग्रंथालय मध्ययुगीन सरस्वती महाल ग्रंथालय, भारताची सध्याची ग्रंथालय ही आपण अभ्यासली, त्यानंतर अभिलेखागार म्हणजे काय, अभिलेखागारात कोणती कामं करावी लागतात, भारतातलं जे पहिलं अभिलेखागार होतं इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट त्याची माहिती आपण बघितली, नंतर अन्य अभिलेखागारांमध्ये महाराष्ट्रातील
अभिलेखागारांची माहिती घेतली, पुण्यामधल्या अभिलेखागाराचं वैशिष्ट्य बघितलं, जिथं पेशवे दप्तर आहे, 5 कोटी इतकी मराठ्यांच्या इतिहासाची कागदपत्र मोडी लिपीमध्ये त्या ठिकाणी आहे. नंतर कोश वाङ्मयाचा आपण विचार करतोय आणि कोश वाङ्मय, कोशांची आवश्यकता, कोशांची वैशिष्ट्ये, कोशांचं स्वरूप आणि कोशांचे प्रकार इथपर्यंत आपण भाग बघितला. आता पुढचा जो तिसरा भाग आहे त्यामध्ये कोश आणि इतिहास, कोश आणि इतिहास. दुसरा मुद्दा, कोश म्हणजे समाजाचं मानचिन्ह कसं असतं त्याचं स्पष्टीकरण बघणार आहे. त्याचबरोबर पश्चिमेकडचे जे कोश आहेत आणि त्याचबरोबर भारतामध्ये असणारे जे कोश आहे प्राचीन काळातले त्याचा पण विचार करणार आहोत. आणि कोशांचे विषयानुरूप प्रकार आपण बघणार आहोत, विषयानुरूप, आणि त्या प्रकारांची आपण माहिती पण पुढच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर इथे आपण ऐतिहासिक ठेव्याचं जतन भाग दुसरा यातला हा सर्व भाग छानपैकी तुमच्या नोंदवहीमध्ये नोंदवून घ्या, व्यवस्थितरित्या त्याचा पुन्हा अभ्यास करा, चिंतन करा. पुन्हा आपण भेटू तिसऱ्या भागामध्ये ऐतिहासिक ठेव्याचं जतन. तोपर्यंत धन्यवाद.